देशभरात कोरोना व्हायरसचा हाहाकार सुरू आहे. अशातच प्रशासन देखील गर्दीच्या ठिकाणी आणि एकत्र येऊ नये असं आवाहन केलं जात आहे. अशात तीर्थक्षेत्र देहू येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा असल्याने त्यावर कोरोना व्हायरसचे संकट आहे. त्यानिमित्तानं नियोजन देखील केलं जात आहे. पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम महाराज यांच्या जन्मभूमी देहू येथे येत्या बुधवारी तुकाराम बीज सोहळा पार पडणार आहे. तेव्हा लाखो वारकरी संत तुकोबांच्या चरणी माथा टेकवायला पोहोचतील. पण या सोहळ्यावर कोरोना व्हायरसचं सावट आहे. त्याच अनुषंगाने मंदिर परिसर दर 2 तासाला स्वच्छ करतायत. तर खासगी वैद्यकीय संस्था वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास पुढे सरसावू लागलेत. आधार हॉस्पिटल देहू रोड आणि देहू आरोग्य विभागाने आज एकादशी निमित्त आलेल्या हजारो भाविक भक्तांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना सर्दी पडसे आहेत त्या वारकऱ्यांना मास्क वाटलेत. दर्शन घ्यायला इथे मोठ्या संख्येने जन वारकरी संप्रदाय आज दर्शनाला आले आहेत आणि सर्वजण आपली स्वतःची जबाबदारी स्वतः घेत आहेत. कोरोना व्हायरसचा जो आहे सर्वांना भीती आहे, पण आज देवाच्या दर्शनानिमित्त सगळेजण येत आहेत. देवाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की असे काय आजार आणि रोगराई पसरू नये आणि लोकांचं कल्याण व्हावं आणि विश्वाचं कल्याण व्हावं हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. कोरोना व्हायरसचा सध्या आपल्या भारतामध्ये प्रादुर्भाव होताना दिसत आहे. सध्या इथे जी आपला वारकरी संप्रदाय जमा झाला आहे त्यांनी गर्दीच्या ठिकाणी काय काय काळजी घ्यावी यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. त्याप्रमाणे आपल्या रुटीन जीवन आयुष्यामध्ये किती काय 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 काळजी घेतली पाहिजे, हातांची स्वच्छता ठेवणं, गर्दी टाळणं, संतुलित आहार घेणं व इतर ज्या गोष्टी आहेत की आपल्या इम्युनिटी वाढण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्यासाठी आम्ही लोकांना गायडन्स करत आहोत. सध्या कोरोना व्हायरस जे आहे तर हा कोरोना जातीतला एक व्हायरस आहे आणि याचा प्रादुर्भाव हा शक्यतो ज्यांची इम्युनिटी कमी आहे, गरोदर स्त्रिया अथवा किंवा लहान मुलं ज्यांची इम्युनिटी कमी आहे अशा लोकांना होण्याची शक्यता जास्त असते.